करा पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डिअर स्टुडंट आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड थ्री मॅथमॅटिक्स बुक पेज नंबर इलेवन नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी सेमी गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक अकरा काय आहे रे पाण क्रमांक अकरावर पहा सगळ्यांनी ओपन युअर बुक्स व्हेरी गुड द नंबर बिफोर द नंबर आफ्टर आधीची संख्या आणि नंतरची संख्या याचा अभ्यास आपण आज करणार आहोत अत्यंत सोपा असा घटक आहे दुसरीच्या यत्तेमध्ये आपण याचा अभ्यासही चांगला केलेला आहे चला पाहूया द नंबर बिफोर द नंबर आफ्टर काय आहे पहिला प्रश्न रीड द नंबर्स रीड म्हणजे वाचा द नंबर संख्या वाचा इन द नंबर बिलो दिलेल्या संख्यापट्टीतील संख्या, संख्या वाचा चला आपण संख्या वाचूया रेडी पुट युअर फिंगर्स व्हेरी गुड नाईन्टी नाईन वन हंड्रेड वन हंड्रेड वन वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्री वन हंड्रेड फोर

फोर हंड्रेड नाईन फोर हंड्रेड टेन आपण या सगळ्या संख्यापट्ट्या वाचलेल्या आहेत तीन संख्यापट्ट्या आहेत नव्याण्णव ते एकशे दहा दोनशे पंधरा ते दोनशे सव्वीस तीनशे नव्याण्णव ते चारशे दहा आता या संख्या पट्ट्यावर आधारित पुढचे प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत चला पाहूया पहिला प्रश्न विथ द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रीप्स अबाव राईट द नेक्स्ट नंबर नेक्स्ट हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे वर दिलेल्या संख्या पट्ट्याच्या आधारे आपल्याला या संख्यांच्या पुढचा म्हणजे नेक्स्ट नंबर आपल्याला लिहायचा आहे नेक्स्ट नंबर आफ्टर नंबर ओके हिअर इज नंबर वन हंड्रेड फाय वेर इज वन हंड्रेड फाय हिअर विश नंबर इज नेक्स्ट नंबर दिस नंबर वन हंड्रेड फाय आफ्टर नेक्स्ट नंबर वन हंड्रेड सिक्स करेक्ट ओके त्याला माहिती उत्तर लिहून टाकूया वन हंड्रेड सिक्स ओके झालं सगळ्यांचं व्हेरी गुड दॅन नेक्स्ट नंबर टू हंड्रेड ट्वेंटी वेर इज टू हंड्रेड ट्वेंटी हियर विच नंबर इज नेक्स्ट नंबर टू हंड्रेड ट्वेंटी वन

चारशे नऊ नंतर चारशे दहा ही संख्या येते आता हा कोणता नंबर आहे टू हंड्रेड नाईन्टीन वेर इज टू हंड्रेड नाईन्टीन हियर इज नेक्स्ट नंबर टू हंड्रेड ट्वेंटी राईट हियर टू हंड्रेड ट्वेंटी दोनशे एकोणीस नंतर दोनशे वीस हा नंबर येतो समजलं सगळ्यांना नेक्स्ट नंबर म्हणजे आफ्टर नंबर ओके नेक्स्ट क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रिप्स अबाव राईट द नंबर जस्ट बिफोर वर दिलेल्या संख्यापट्टीच्या सहाय्यानं आपल्याला बिफोर बीफ, नंबर फाइंड आउट करायचंय बिफोर म्हणजे आधीचा नंबर कोणता नंबर आधीचा म्हणजे हा नंबर आहे असं गृहीत धरा इकडचा नंबर म्हणजे नेक्स्ट नंबर म्हणजेच त्याला आपण म्हणतो आफ्टर नंबर आणि डाव्या बाजूचा नंबर म्हणजे बिफोर नंबर वीच नंबर बिफोर नंबर आधीचा नंबर अंडरस्टँड व्हेरी गुड चलो नंबर इज फोर हंड्रेड वेअर इज फोर हंड्रेड एक मिनिट मी माझ्या पेनचा कलर चेंज करते ठीक आहे ओके वेअर इज नंबर फोर हंड्रेड हियर आता आपल्याला कोणता नंबर शोधायचा आहे बिफोर म्हणजे आधीचा नंबर फोर हंड्रेड च्या अगोदरचा नंबर कोणता आहे विच नंबर इज बिफोर नंबर नाईन्टी नाईन राईट हियर थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन ओके अंडरस्टँड समजलं का सगळ्यांना सगळ्यांना समजलं का चारशे या संख्येच्या अगोदर तीनशे नव्याण्णव ही संख्या येते थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन इज अ बिफोन नंबर ऑफ फोर हंड्रेड अँड नेक्स्ट एक्झाम्पल वन हंड्रेड अँड सेवन वेअर इज वन हंड्रेड अँड सेवन हिअर वैश नंबर इज बिफोर नंबर वन हंड्रेड अँड सिक्स राईट हियर वन हंड्रेड सिक्स ओके अंडरस्टँड समजते सगळ्यांना व्हेरी गुड नेक्स्ट नंबर टू हंड्रेड एटीन वेर इज टू हंड्रेड एटीन चला बिफोर नंबर पाहूया आधीचा नंबर कोणता आहे

राईट द हेल्प ऑफ द नंबर अबाउ राईट द नंबर जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर आता आपण फक्त सुरुवातीला नेक्स्ट नंबर नंबर नंतर लिहिले आता आपल्याला बिफोर आणि आफ्टर दोन्ही नंबर लिहायचे आहेत लक्षात ठेवायचं बिफोर म्हणजे आधीचा नंबर बीई एफ -E ओ आर ई -E, बिफोर बिफोर म्हणजे आधीचा नंबर आफ्टर म्हणजे नंतरचा नंबर कोणता नंबर नंतरचा बिफोर नंबर एकनी लेस होत असतो आफ्टर नंबर एकनी मोर होत असतो ओके आधीच अंक एक न कमी असतो नंतरचा नं अंक एक जास्त असतो ठीक आहे हिअर इज नंबर टू हंड्रेड सेवन्टी फर्स्ट आय चेंज अ कलर ऑफ पेन्सिल ओके व्हेरी गुड तो काय पाहिजे आपल्याला आफ्टर अँड बिफोर दोन्ही नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत नंबर इज टू हंड्रेड चला आपण संख्या पट्टीवर जाऊया वेअर इज टू हंड्रेड सेव्हन्टी वन मिनिट वन मिनिट प्लीज व्हेरी गुड आपल्याला कोणता नंबर हवा आहे टू हंड्रेड अँड सेव्हन्टी विच नंबर टू हंड्रेड सेवन्टी हियर इज टू हंड्रेड सेव्हन्टी आता आपल्याला टू हंड्रेड सेव्हन्टीच्या बिफोर आणि आफ्टर दोन्ही बिफोर नंबर आहे 260 हंड्रेड अँड आफ्टर नंबर आहे 280 हंड्रेड एटी चला मग आपण हे दोन्ही नंबर लिहून टाकूया तुम्ही पण लिहा माझ्या बरोबर टू हंड्रेड सिक्स्टी इज अ बिफोर नंबर अँड 280 हंड्रेड एटी इज अ आफ्टर नंबर ओके व्हेरी गुड आता आपण संख्या पट्टी न घेता नंबर लिहूया हंड्रेड हंड्रेड चा बिफोर नंबर विश नंबर इज व्हेरी गुड करेक्ट सगळेजण हुशार आहेत अँड विश नंबर इज आफ्टर नंबर व्हेरी गुड वन हंड्रेड अँड वन वेल डन शाबास सगळ्यांना जमलेलं आहे सगळे हुशार आहेत हो की नाही चला नेक्स्ट एक्झाम्पल फोर हंड्रेड अँड नाईन फोर हंड्रेड अँड नाईन विश नंबर इज बिफोर नंबर व्हेरी गुड फोर हंड्रेड अँड एट अँड विश नंबर इज आफ्टर नंबर फोर हंड्रेड टेन ओके सगळ्यांना जमलेलं आहे व्हेरी गुड चला पुढे जाऊया पुढचं एक्झाम्पल काय आहे पा बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिव्हन नंबर मग अशीच मी तुम्हाला शिकवलेला आहे नेक्स्ट नंबर हा एक असतो आणि आफ्टर नंबर हा एक नि लहान असतो मग तोच प्रश्न इथं विचारलेला आहे बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिव्हन नंबर किती रे असतो मोठा एक मोठा असतो इथे उत्तर लिहून टाका एक नेक्स्ट नंबर दिलेल्या नंबरच्या नंतरचा नंबर हा कितीने मोठा असतो तर एक बाय हाऊ मच इज द नंबर जस्ट बिफोर अ गिव्हन नंबर स्मॉलर दॅन द गिव्हन नंबर पहा दिलेल्या नंबरच्या आधीचा नंबर हा कितीने कमी असतो तर तो एक नी कमी असतो द नंबर जस्ट बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर देन द गिवन नंबर नंबर हाऊ मेनी वन ओके एकनी कमी असतो वॉट इज द नंबर वी गेट बाय ऍडिंग वन टू फोर थर्टी फाय ओके इझी आहे सोप आहे हो की नाही काय प्रश्न आहे वॉट इज द नंबर वी गेट बाय ॲडिंग वन टू फोर थर्टी फाय चारशे पस्तीस या संख्येमध्ये आपण एक अंक मिळवला तर कोणती संख्या मिळेल आता जे वर दोन प्रश्न पाहिले त्याच्यावरच आधारित हे प्रश्न आहेत मग चला फोर हंड्रेड थर्टी फाय प्लस वन ओके फाय प्लस वन सिक्स थ्री अँड फोर विच नंबर वी गेट फोर हंड्रेड थर्टी सिक्स एक नंबर ऍड केला तर फोर हंड्रेड थर्टी फाय नंतर आपल्याला फोर हंड्रेड थर्टी सिक्स हा नंबर मिळतो व्हॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे वन फ्रॉम फोर थर्टी फाय टेकिंग अवे याच्यातून एक आपण कमी केला तर कोणता अंक मिळतो असं विचारलेलं आहे त्याला पाहूया आपण आपल्याला वन काय करायचं आहे मायनस करायचा आहे फोर थर्टी फाय मायनस वन

राईट द नंबर जस्ट बिफोर अँड द नंबर जस्ट आफ्टर आधीची संख्या आणि नंतरची संख्या लिहा सोपे आहे मी तुम्हाला याच्यातले दोन प्रश्न सोडवून दाखवते उरलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन वैश नंबर इज बिफोर नंबर फाय हंड्रेड एट नेक्स्ट नंबर सिक्स ओके समझले ना वेरी गुड टू हंड्रेड विच नंबर इज बिफोर नंबर वन हंड्रेड नाइन नेक्स्ट नंबर टू हंड्रेड वन एट हंड्रेड बिफोर नंबर 799 हंड्रेड नाइन एंड नेक्स्ट एट हंड्रेड वन ओके सोप्पा है अंडरस्टँड व्हेरी गुड मग ही दोन गणित तुम्ही सोडवायची आहेत पुढे राईट एनी थ्री नंबर्स दॅट कम आफ्टर द गिवन नंबर दिलेल्या नंबर नंतर येणाऱ्या तीन संख्या नेक्स्ट नंबर लिहायचे आहेत हियर इज नंबर फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाय ओके नेक्स्ट नंबर कोणता लिहिलेला आहे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड फिफ्टी नाईन हंड्रेड सेवन्टी सेवन ओके okay. आता आपल्याला काय करायचं आहे राईट एनी थ्री नंबर्स कोणतेही नंबर okay. तीन नंबर्स आपल्याला क्रमानेच पाहिजेत असं काही नाही कोणतेही तीन नंबर आपल्याला इथं लिहायचे आहेत थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन नंतर कोण येईल फोर हंड्रेड अँड फाय ओके सिक्स हंड्रेड अँड सिक्सटीन सेवन हंड्रेड अँड फिफ्टी तुम्ही पुढे येणाऱ्या तीन कोणत्याही मोठ्या संख्या लिहू शकता असं काही नाही की तीनशे नव्या नंतर चारशेच लिहायचंय असं आपल्याला सांगितलंय का जस्ट आफ्टर असं म्हटलंय का नाही काय म्हटलंय कम आफ्टर जस्ट आफ्टर असतं तर एक ने वाढलेली संख्या आपण लिहिली असती परंतु इथं काय सांगितलंय कम आफ्टर एनी थ्री नंबर्स राईट एनी थ्री नंबर्स कोणतेही तीन नंबर्स लिहा म्हणजे थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन नंतर बिगेस्ट नंबर जे आहेत ते आपण इथं लिहू शकतो तुम्ही इथे कोणतेही तीन बिगेस्ट नंबर याच्यापेक्षा लिहू शकता ओके राईट एनी थ्री नंबर दॅट कम बिफोर द गिवन नंबर याच पद्धतीनं हा प्रश्न आहे की कोणतेही तीन नंबर दिलेल्या संख्येच्या अगोदर येणारे लिहा कोणतेही आता नंबर आहे सिक्स हंड्रेड वन मग त्याच्या अगोदर मी नंबर्स लिहिन फाईव्ह हंड्रेड तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही नंबर राईट करू शकता थ्री हंड्रेड वन हंड्रेड कोणताही एनी एनी नंबर ऑल ऑफ यू राईट हियर ओके अंडरस्टँड ओके आता बिफोर आणि आफ्टर नंबरची प्रॅक्टिस या पद्धतीनं तुम्ही करा म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा तुमच्या लक्षात येईल बिगेस्ट नंबर स्मॉलेस्ट नंबर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस लेसन ओके व्हेरी गुड द नंबर बिफोर द नंबर आफ्टर मी शिकवलेलं तुम्हाला समजलं असेल तर मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे कृती सगळ्यांनी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील